नमस्कार, शशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला कोल्हापूरचा झणझणीत असा कटवाडा करून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मिरची पावडर, हळद, काळा मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण घेतलं आहे अख्खंच असं, खडा मसाला घेतला आहे, धणे, काळी मिरे छोट्या छोट्या आहेत म्हणून दोन वेलची घेतली आहेत हिरव्या, दालचिनीचा तुकडा घेतला आहे, चार लवंगा घेतल्यात आणि थोडीशी खसखस, हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे, हे तीन कांदे बारीक असे उभे कापून घेतलेत, सोडा आहे खायचा, हिंग ही पेस्ट केली आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, मीठ हे उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत असे जाडजाडसर, बेसन आहे, तेल आणि पाणी लागेल आपल्याला. तर आपण आता सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हा मसाला तळून घेऊया. आपण कढईमध्ये एक पळी तेल घालूया, त्यात हा कांदा घालूया, कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घेऊया. थोडासा मऊ झाला ना की मग त्यात आलं लसूण घालायचं. कांदा थोडासा मऊ झालाय हा, त्यात आता हे आलं लसणाची पोळी घालूया आणि त्यातच आपण थोडा वेळ खोबरं घालूया. कांदा थोडासा गुलाबी झालाय, त्यात आता आपण हे खोबरं घालूया आणि हा खडा मसाला घेतलाय ना तो सुद्धा त्यात घालूया. त्याच्यावर तो सुद्धा तळला जाईल चांगला. कांदा अजून थोडा लाल व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर हे सगळं छान भाजलं जाईल. आता हे मी जरा खरपूस भाजून घेते. मसाला आपला लाल तळून झालाय, गॅस बंद करते. आता हा थंड करून आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. इथे कढई तापायला ठेवली आहे, दीड कोळी तेल घालते. तेल तापलंय, त्यात कढीपत्ता असा तोडून घालते मी, ये तो अख्खा खार तोंडात येणार नाही. थोडस हिंग आणि ही आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे ना ती घालते त्यात. थोडस हळद घालूया आणि मीठ घालूया चवीपुरतं, बटाट्याची भाजी ही त्याला चवीपुरतं मीठ घालूया. जास्त परतवायचं नाही आहे, फक्त थोडासा हिरवट वास त्याचा मिरचीचा गेला पाहिजे. थोडंसं परतवलं की मग आपण त्यात बटाटे घालायचे. कोथिंबीर घालूया, झाले परतून. आता बटाटा घालते, भाजी छान परतून घ्यायची अशी. याला हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. जास्त तिखट हवं असेल तर थोडं जास्त घाला आणि अगदी बटाटा मॅच नाही करायचा, थोड्या अशा फोडी ठेवायच्या त्याच्या, अशा थोड्या फोडी ठेवायच्या, ते खाताना छान वाटतं वड्यामध्ये. भाजी झाली परतून, भाजी आपली झाली करून ही आणि हे वाटण पण वाटून घेतले. आता फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे, त्यात ना तीन चार पाया तेल घालते,
पण या कटाला तरी आली पाहिजे ना, तेल भरपूर लागतं याला। तेल तापलंय, त्यात कढीपत्ता घालूया, हिंग, मिरची पावडर घालूया, हळद, हा काळा मसाला आहे, चवीपुरतं मीठ घालूया, थोडी मिरची तेलामध्ये तळून घेतली ना तर त्याचा लाल भडकतं मग वरती छान येतं। आता हे वाटण घालूया, चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण याच्यात भाजून घेऊया। मसाल्यातून तेल सुटायला लागलंय, आता आपण त्यात पाणी घालूया, आमटी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण करायची नाही, तरी सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा, पातळ घट्ट कशी हवी असेल तशी। त्याला अजून पाणी लागेल, आमटी आता आपल्याला उकळून घ्यायची, चांगली चांगली मस्तपैकी उकळून घेऊया, पाठीमागे ठेवते मी गॅसवर। आमटी उकळायला ठेवली इथे आणि तेल गरम करायला ठेवलंय, आता आपण बेसन मळून कालवून घेऊया, त्यात थोडंसं हिंग घालूया, थोडी हळद, थोडासा खायचा सोडा घालूया, मीठ घालूया, मिक्स केलं की थोडं पाणी घालून पीठ कालवून घेऊया। आपण बटाटा वड्याला कालवतो तितकंच पीठ घ्यायचं, वळायचं, जास्त पाणी घालायचं नाही। पीठ म्हणून झालं हे बेसन आपलं, आता वड्याचं गोळे घेऊया करून। कटवड्याचे वडे ना थोडेसे मोठे असतात म्हणून गोळा जरा मोठा घ्यायचा, आणि हाताने थोडासा असा थोडासा चपटा करून घ्यायचा, तो असा चपटा करून घ्यायचा, आमटी आपली उकळून झाली आहे छान, गॅस बंद करते आमटीचा आता, हे चार वडे मी करून घेतले, बाकीचे नंतर करणार आहे। पीठ आपलं तेल आपलं गरम झालंय, त्यात आता हे वडे घालूया, तेल तापलंय, आता आपण वडे घालूया त्याच्यात, हे तुम्हाला मी दोनच करून दाखवते आता। वडे
छान तळून झालेत आपले, आता काढून घेऊया. आता ही तिखट तिखट मस्त अशी झणझणीत कटाची आमटी घ्यायची थोडीशी खाली, त्यात हे दोन वडे ठेवायचे आणि त्याच्यावर पुन्हा आमटी अशी घालायची. आपला पटवडा तयार झालाय. आता त्याच्यावर आपण थोडस कांदा, थोडी कोथिंबीर घालूया. थोडीशी शेव, हे पहा आपला हा कोल्हापुरी तिखट झणझणीत कोल्हापुरी कटवडा केला आहे मी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली बघा, मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.